नमस्कार, मी मेघना, मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी इथं पनीरचं एक नवीन रेसिपी बनवणार आहे. सगळ्यांना खूप आवडेल आणि जरा वेगळी पद्धत आहे आणि ह्याला खूप काही असं मसाला वगैरे नाही लागत. तर हे आपण इथं पनीरचं भाजी बनवून बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यासाठी मी इथं गॅसवर एक कढई ठेवलेला आहे. त्यामध्ये साधारण एक 3 ते 4 चमचे मी इथं तेल घातलेलं आहे आणि खडई मसाले आहेत तर याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. दालचिनी घेतलेला आहे आणि मोठं आणि एक छोटं इथं मोठी व बारकी इलायची घेतलेला आहे आणि सोबतच इथं लवंग इथं घेतलेला आहे आणि त्याचसोबत हे खडा मसाले तेलामध्ये घालून 1 मिनटं तसंच ठेवून द्यायचं, छान असं फुलू द्यायचं आहे. त्यानंतर मी इथं 2 मोठे कांदे आहेत तो असं बारीक चिरून घेतलेले आहेत. बारीक चिरून न घेता तुम्ही इथं चॉपरमध्ये चॉप केला तरी चालेल. तर हे कांदा घालून आपल्याला साधारण 1-3 ते 4 मिनटासाठी मध्यम गॅसवर ठेवून हे कांदा आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. कांद्याला तुम्ही बघू शकता छान असं एक कलर इथं लाल रंगांवरती भाजलं गेलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्येच मी इथं लसूण आणि अद्रकाचा पेस्ट आहे तो घालून घेत आहे साधारण 1 चमचा. तर त्यासोबतच मी इथं 2 टोमॅटो आहेत त्याला चॉपरमधनं असं चॉप करून घेतलेले आहेत तर ते सुद्धा इथं घालून घेणार आहे. बारीक बारीक चाकूने कट करून घेतला तरीही चालेल. तर चॉपरमध्ये सुद्धा खूप असं बारीक न करता असं मोठं इथं कट करून घेतलेले आहेत. तर ते घालून आपल्याला साधारण 1-3 ते 4 मिनटासाठी असंच परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण इथं मसाले आहे तो घालून घ्यायचा आहे. थोडंसं धनिया पावडर घालून घेतलेलं आहे, थोडंसं काळी मिरी पूड घालून घ्यायचं आणि त्याचसोबत इथं थोडंसं जिऱ्याचा पावडर आहे तो घालून घेतलेला आहे आणि गरम मसाला आहे तो मी इथं 1 चमचा आहे तो घालून घेतलेला आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घालू शकता आणि चवीपुरतं मीठ आहे तो घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं हळद आहे तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. मसाल्याचं प्रमाण आहे तो तुम्ही इथं कमी जास्त आहे तो घालू शकता. तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही इथं जास्त मसाला आहे तो घालू शकता. तर मी इथं साधारण 1-1 चमचा इथं मसाले आहे तो घालून घेतलेला आहे. तर सगळा मसाला आहे तो घालून एकदा छान असं 2-3 मिनटासाठी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर गॅस इथं बारीक किंवा मध्यमच ठेवायचा आहे, खूप मोठंच देखील नाही ठेवायचं, नाही तर आपलं हे मसाला आहे तो जळू शकतो. तर गॅस इथं बारीक ठेवला आणि त्यानंतर 2-3 मिनटं आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे. तर 2-3 मिनटानंतर ह्याला मी एकदा मिक्स करून घेणार आहे. बघू शकता वर असं छान इथं तेल आलेलं आहे आणि आता त्यासोबतच इथं 2 हिरव्या मिरच्या असं बारीक बारीक मी इथं कट करून घेतलेल्या आहेत तर ते सुद्धा घालून एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. हिरवी मिरची तुम्हाला इथं घालायचं नसेल, नाही घातलं तरीही चालेल. तर इथं आपलं मसाला आहे तो छान असं लाल रंगांवरती आणि छान असं वर तेल येईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे. तर मी इथं साधारण 1 वाटी इथं पाणी घालून घेणार आहे. तुम्हाला जर पातळ करायचं असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर मी इथं थोडंसं पातळ बनवणार आहे आणि शिजायला आपल्याला पाणी इथं लागणार आहे म्हणून मी इथं पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे. पाणी घालून एकदा छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं, बघू शकता. तर ह्याला इथं उकळी आलेली आहे, 1-2 मिनटं झालेले आहेत. तर आता आपण ह्याच्यामध्ये इथं मी पनीर घेतलेले आहेत. तर हे कच्चेच पनीर आहेत, ह्याला मी तळून वगैरे घेतलेलं नाही आहे, तसेच आहेत. तर त्याला मी इथं मोठे मोठे असं फोडी करून घेतलेले आहेत चौकणी, तर ते इथं घालून घ्यायचं आहे आणि सोबतच कसुरी मेथी मी इथं घालून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा मोठा चमचा मी इथं टोमॅटो केचप आहे तो घालून घेतलेला आहे. ह्याच्यामुळे ह्याची चव आणि कलर खूप छान येतो. आणि पनीर आहे तो मी इथं साधारण 1 मोठा वाटी एवढं 1 वाटी इथं पनीर आहे तो घेतलेला आहे. तर तुम्हीसुद्धा असं कच्चं पनीरचं भाजून वगैरे न घेता, तेलामध्ये परतवून न घेता असंच पनीरचं भाजी एकदा नक्की करून बघा. तर सगळे एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ताट झाकून आपल्याला साधारण 1-3 ते 4 मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे. तर 3-4 मिनटानंतर मी इथं एकदा हलवून घेते आणि त्यानंतर परत ताट झाकून परत 2-3 मिनटं असंच आपल्याला 1-8 ते 10 मिनटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे.
कलर बघू शकता खूप छान इथं आलेला आहे. आपने आपलं पनीर आहे तो छान असं शिजून सुद्धा तयार झालेलं आहे. तर मी इथं पूर्ण वेळ 8 ते 10 मिनटं ह्याला शिजवून घेतलेलं आहे, पण मधी मी इथं 2-3 मिनटांनी असं हलवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इथं आपलं पनीरची भाजी आहे तो बनवून तयार आहे. कलर बघू शकता तेवढं आणि पातळी नाही तेवढं घट्टही नाही असं आपलं इथं पनीरची भाजी आहे तो बनवून तयार झालेलं आहे. ह्याला तुम्ही पनीर मसालासुद्धा म्हणू शकता. तर एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅस इथं बंद करूयात. तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर असेल तर कोथिंबीर आहे तो घालून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हे एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता खूप छान दिसत आहे आपली पनीरची भाजी. छान इथं आपलं पनीर मसाला पनीर मसाल्याची रेसिपी बनवून तयार झालेलं आहे. हे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, खूप छान लागतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.